शिरोळ वांजरवाड्याला ज्या मतिमंद मुलीवर उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील एका वेडसर मूर्ख आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व्यक्तीनं त्या ठिकाणी ही घटना केली, हे कृत्य केलं, प्रथमतः मी या कृत्याचा निषेध नोंदवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. आणि असे जे नराधम आहेत जे या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता या ठिकाणी वास्तव्यास आहेत, यांच्याकडून भविष्य काळामध्ये मोठे गुन्हे सुद्धा घडू शकतात. या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं असं अवैधरित्या जे जे लोक ही उत्तर प्रदेश बिहारमधून येऊन इथं वास्तव्य करत आहेत, गुन्हेगारी करत आहेत, यांची शोध मोहीम चालू केलेली आहे. आणि हीच शोध मोहीम पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा या लातूर जिल्ह्यामध्ये करणं प्रचंड गरजेचं आहे. कारण ही लोक उद्या या ठिकाणी भविष्यात अशा मोठ्या जातीय दंगली घडू शकतात, दरोडे घालू शकतात, बलात्कार करू शकतात, आणि यांच्यामुळं या ठिकाणी मराठी माणसाचं या ठिकाणी राहणं अवघड होऊन जाऊ शकतं. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या राहणाऱ्या आणि आपला कुठलाही पत्ता न देणाऱ्या अशा लोकांच्या विरोधात शोध मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचाच परिणाम की आज हा नराधम त्या ठिकाणी नसून आपलं सर्व सामान बांधून पळून त्याचे जे साथीदार होते ते निघून गेलेले आहेत. तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे, जो गुन्हेगार आहे, आणि त्याचे साथीदार याच तालुक्यातील नाही तर लातूर जिल्ह्यातील सुद्धा आपल्या सामानासहित निघून जात आहे. या अनुषंगानं मला सर्व महाराष्ट्राला एक बाब सांगायची आहे की आपण सुद्धा आपल्या घरामध्ये कुठल्या लोकांना वास्तव्यास ठेवतोय, त्यांच्याकडे कुठला आयडी आहे, ते कुठले आहेत हे स्वतः पाहणं, पोलीस स्टेशनला याची कल्पना देणं, ताकि या गुन्हेगारांना असं गुन्हेगारीचं रूप या ठिकाणी हिंस्त्र धारण करून पळण्याला मुभा भेटू नये. आणि या प्रकारची स्तंभी किंवा या ठिकाणचंच अशा प्रकारचीच बाब आम्ही या किरायेदार ज्यांच्याकडे नवरंग बिल्डिंग मध्ये राहत होते त्यांना सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे की असं अवैधरित्या या यूपी बिहार्यांना किरायानं ठेवू नका, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडावं लागेल. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या यूपी बिहार्याला ज्यानं शिरूर आनंदपाळ तालुक्यात ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे, एका मतिमंद मुलीवर निलंगा तालुक्यातील शिरोळ येथे बलात्कार केला या नराधमानं, आणि उत्तर प्रदेशाहून अलीगडमधला आहे, त्याचा राहण्याचं हे ठिकाण होतं, आणि ह्या लोकांनी एवढी सराईत प्रकारे महाराष्ट्रात गुन्हेगारी चालू केलेली आहे की हे चाचा आहेत यांची बिल्डिंग आज वर्षानुवर्षे ते भाडेकरूंना देतात, परंतु यांनी एकतर यांना सांगितलं नाही हे उत्तर प्रदेशचे आहेत, खोटं बोलून ते इथं राहिले, आणि राहिल्यानंतर तिकडे बलात्कार करतात शिरूर आनंदपाळ तालुक्यामध्ये, आणि इकडं रातोरात त्यांचं सामान घेऊन ते पसार होतात. याचाच अर्थ उद्या यांच्यामुळं या ठिकाणी जातीय दंगल झाली, उद्या यांच्या ठिकाणी यांच्यामुळे या ठिकाणी दरोडे पडले, खून झाले, तरीही हे खून करून पसार होणार आहेत कुठं, यूपी बिहारमध्ये. महाराष्ट्र शासनाला या अनुषंगानं मला सांगायचंय की त्यांनी फतवा काढला पाहिजे की हरामखोर यूपी बिहार्यांना काहीही करून या ठिकाणी असं अवैधरित्या राहण्याची परवानगी नाकारावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा लोकांना हुसकावण्याचं काम करेल. या ठिकाणी आम्ही या बिल्डिंगमध्ये त्यांच्या त्याचं रेसिडन्स पाहण्यासाठी, त्याची राहायची जागा पाहण्यासाठी आणि प्रसंगी त्याला हुसकावण्यासाठी इथं आलो होतो, परंतु आमच्या या चाचांनी त्याला अगोदरच हुसकावून लावून एक मराठी माणूस असण्याचं द्योतक या आपल्या सर्व महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मराठी माणसावर अन्याय झाला तर कधीही माघार घेणार नाही, हे या माध्यमातून मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आपणाला सांगायचं आहे. जय महाराष्ट्र.